किरीट सोमय्या हे सध्या भ्रष्टाचार मुक्त भारत आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र बनवायला निघालेले होते। छोट्या मोठ्या प्रकरणामध्ये ईडी ऑफिसच्याकडे जायचं, सीबीआयकडे जायचं, लोकांची घरं तोडण्याकरता खांद्यावर हातोडा घेऊन धावत जायचं, असे अनेक उद्योग सुरू केले होते। आणि म्हणून आज मला असं कळलं की त्यांनी माझी चौकशी करा असं देवेंद्र फडणवीस जे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत त्यांना पत्र दिलंय। आणि म्हणून जे सातत्याने ईडीकडे चौकशा मागत होते, सीबीआयकडे चौकशा मागत होते, देवेंद्र फडणवीस यांना मला प्रश्न विचारायचा आहे की याच किरीट सोमय्यांच्या मागणीप्रमाणे तुम्ही त्यांची चौकशी ईडीआयकडे देणार का, सीबीआयकडे देणार का, किंवा आणखीन कुठल्या उच्चस्तरीय एजन्सीकडे देणार का, हा माझा प्रश्न आहे। त्याचबरोबर तुम्ही आज प्रश्न विचारला कचरत आहे, मला माहीत आहे। हा जर प्रश्न विरोधी पक्षातला थोडा स्क्रीटनी विचारला असता तर तुम्ही 100 प्रश्न विचारले असते। पण मला प्रश्न विचारायचा या निमित्तानं की सध्या भारतीय जनता पार्टीनं संपूर्ण देशामध्ये कुणी काय खावं, कुणी कोणते कपडे घालावे, कुणी त्यांनी एखादा विचार मांडला आणि त्याला जर त्याच्यावर कुणी विरोधी मत नोंदवलं तर तो राष्ट्रविरोधी आहे, राष्ट्रविघातक आहे, म्हणून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, त्याला पाकिस्तानमध्ये घालवा, अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं स्वतःच काही मापदंड घालून दिलेले आहेत। आणि म्हणून किरीट सोमय्या हा सुद्धा एक भारतीय जनता पार्टीचा मापदंड आहे का, हा मला प्रश्न विचारायचा आहे। त्यांची कृती हा त्यांनी त्यांच्या विचारांचा मापदंड आहे का, हेही मला विचारायचं आहे। आणि दुसरी गोष्ट मी आजच सांगतो की ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंच्या बाबतीत करुणा शर्मांना न्याय देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला नाही, पूजा चव्हाणना त्या ठिकाणी राठोड संजय राठोड संजय ना त्यांच्या पूजा चव्हाण प्रकरणात मिळाला नाही, उलट त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेऊन त्यांचा सन्मान झाला, त्याचबरोबर ब्रिजभूषण सिंह खासदार ज्या महिलांच्यावर अत्याचार होता 2 महिने उपोषणाला बसल्या होत्या त्यांना न्याय मिळाला नाही, राहुल शेवाळे प्रकरणामध्ये त्या महिलेला न्याय मिळाला नाही, सोलापूरच्या विजय देशमुख प्रकरणामध्ये त्या महिलेला न्याय मिळाला नाही। त्यामुळं भारतीय जनता पार्टीकडून आणि देवेंद्र फडणवीसांकडून अशा प्रकारच्या या प्रकरणामध्ये कोणालाही न्याय मिळेल असं मला वाटत नाही। आणि म्हणून नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे किरीट सोमय्याला क्लीन चिट देणार का, हा मी प्रश्न विचारतो। आता तुमचा प्रश्न।